जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाला प्लॅन इंडिया मार्फत 3 टू व्हीलर मोबाईल अँब्युलन्स भेट स्वरूपात मिळाले आहे, परंतु चालक पेट्रोल आणि मेंटेनन्स करिता निधी उपलब्ध नसल्यामुळे या दुचाकी मोबाईल अँब्युलन्स जिल्हा परिषदच्या आवारात धुडकात पडलेल्या आहेत. रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळावा आणि रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्याकरिता प्रत्येक आरोग्य केंद्रामार्फत अँब्युलन्सची सुविधा उपलब्ध केल्या जाते, परंतु आदिवासी अतिदुर्गम परिसरात मोठ्या अँब्युलन्स चालू शकत नाही. या ठिकाणी टू व्हीलर अँब्युलन्स रुग्णांना ने आण करण्यासाठी फायदेशीर ठरतात. याच अनुषंगाने अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला प्लॅन इंडिया मार्फत 3 टू व्हीलर अँब्युलन्स भेट स्वरूपात प्राप्त झाले आहेत, परंतु त्या चालवण्याकरिता चालक पेट्रोल आणि मेंटेनन्स करिता निधीच नसल्यामुळे त्या धुळखात पडलेल्या आहेत. सदर टू व्हीलर अँब्युलन्स चालवण्याकरिता आरोग्य सेवेतील तज्ज्ञ असणे देखील आवश्यक आहे. या प्रति टू व्हीलर करिता महिन्याला 44,000 रुपये खर्च येणार आहे, त्यामुळे 3 अँब्युलन्स करिता एका वर्षाला 15,84,000 रुपये निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडे सदर निधीची मागणी केली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रनमले यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले. मार्फत आपल्याला गरोदर माता आहे, स्तनदा माता आहे आणि 0 ते 1 वर्ष बालक आहे, त्याच्या आधारे बालकाकरता आपल्याला ते वाहन मिळालेलं आहे, जे जवळपास नजदीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना संदर्भ सेवेकरता उपयोगी होईल. त्याचे मेंटेनन्ससाठी आणि चालक त्याला जो चालवण्यासाठी खर्च येईल तो किती प्रस्तावित आहे आणि आपण मागणी किती रुपयाची केली? आम्ही प्रोजेक्ट ऑफिसरकडे धारणी इथे अंदाजे जवळपास 16,00,000 मागणी केलेली आहे. वाहन चालकासाठी 40,000 रुपये दरमहा आणि इंधनासाठी 4,000 रुपये याप्रमाणे. आणि मागणी पूर्ण झाल्यास ते मेळघाटमध्ये पुन्हा चालू होईल का, म्हणजे कधीपर्यंत होऊ शकते? सध्यास्थिती सांगता येत नाही, तरी अंदाजे 1-1.5 महिना लागेल प्रोसेस व्हायला. बघूया, आम्ही वर स्टेटलाही डिमांड केलेली आहे, जिथून जसा निधी मिळेल त्याप्रमाणे कार्यान्वित करता येईल. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.